ट्रेकिंग भटकणं साहस तर या साहसाची पहिली साध म्हणजे आपण निसर्गाकडे गेलं पाहिजे ट्रेकिंग करायला पाहिजे हे तुला पहिल्यांदा कधी जाणवलं भूतकाळात जाऊन आठवायचा जर प्रयत्न केला तर मला आठवतो हो की मी इयत्ता तिसरी मध्ये होते त्यावेळेला मी अतिशय ढह मुलगी होते वर्गामधली आणि आमच्या वर्गामध्ये जर सदुसष्ट मुलं होती तर त्याच्यामध्ये त्या सगळ्या परीक्षेच्या निकालामध्ये माझा नंबर आयदर सहासष्टावा असायचा किंवा सदुसष्टावा असायचा त्या सगळ्या ह्याच्यामध्ये माझे बाबा त्यांनी माझ्याबद्दल काय विचार केला मला माहिती नाही पण मी माझा पूर्ण निकाल इतका पुअर लागलेला असताना त्यांनी शाळेमधून परवानगी काढली आणि अशा त्या वर्षाच्या मध्यभागीच दिवाळीच्या नंतर ते मला दीड महिन्याच्या सुट्टी सुट्टी टाकून फिरायला घेऊन गे गेले बाहेर बर आणि त्यावेळेला मी त्यांच्याबरोबर संपूर्ण साऊथ इंडिया फिरून आले तिसरीत असताना मी लहान होते पण मला ती संपूर्ण सफर जशीच्या तशी आम्ही मी बाबांशी त्यांनी ते माझ्याशी काय काय बोलले या सगळ्या डायलॉग सकट पूर्ण आठवते आणि हे सगळं झाल्यानंतर मी परत त्या वर्षामध्ये रुजू झाले आणि त्याच्यानंतरच्या परीक्षेपासून माझा नंबर पहिला आला भूर <त्तुत> आणि त्याच्यानंतर माझा नंबर पहिलाच येत गेला तर बाबांना काय वाटलं त्यावेळेला माहिती नाही पण त्यांनी काहीतरी विचार करूनच मला हे सगळं बाहेर फिरायला नेलं असणार आणि तेव्हापासून कुठेतरी मला वाटतं की माझ्या मनात ते रुजलं गेलं कायमचं की आउटडोअर हे आपल्यासाठी आहे आणि आउटडोअरमधनच आपल्याला जी काय मिळायची ती एनर्जी मिळू शकणार आहे मिळू शकणार आहे आणि कॉलेजमध्ये गेल्यावर ज्या वेळेला मला स्वतःला माझं क्षेत्र निवडण्याची संधी मिळाली वेळ आली त्यावेळेला मग मी खेळ अगदीच निवडला म्हणजे मी शिक्षणाच्या अकॅडमिकली मी आर्ट्सला गेलेले होते पण खेळसुद्धा मी निवडला आणि मग त्यावेळेला आउटडोअरची आवड असल्यामुळे भरपूर ट्रेकिंग सुरू झालं आणि हे सगळं करत असताना एका बाजूने तुझा बी ए आहे इतिहासामध्ये संस्कृतमध्ये पण हो आणि एम ए आहे मराठीमध्ये आणि तू पत्रकारिता पण करत होतीस ह्या हो, हो. सगळ्याची सांगड तू कशी बरं घालू शकलीस um, मला असं वाटतं की टाटा म्हणायचे की जगातला सर्वात बिझी माणूस जो असतो त्याच्याकडे सर्वात जास्त वेळ असतो Hmm. त्याच्यामुळे हे टाइम मॅनेजमेंट वगैरे कसं करायचं हे सगळ्याची सांगड कशी घालायची याचा विचार मला नाही आत्तापर्यंत तरी सुदैवानी कधी करायला लागलेला कारण मला कायम असं वाटतं की अरे हे सुद्धा करायचंय आणि माझ्याकडे हे सुद्धा करायला वेळ आहे हे सुद्धा करायला वेळ आहे हे पण करू शकते असंच hmm. मला कायम वाटतं त्यामुळे हा प्रश्न नाही येत माझ्यापुढे कधी hmm. कसं करायचं कसं करायचं आणि त्यावेळेलाही असंच झालं एकतर असं झालं होतं की माझ्या बा घरातल्या माणसांनी माझ्या आईवडिलांनी कायम मी जो काही निर्णय घेतला त्याला त्यांनी कायम सपोर्ट केला म्हणजे त्यांनी कायम मला त्याचे प्रोज अँड कॉन्स समजावून सांगितले पण निर्णय माझ्यावर सोपवला याच वेळेला हीही खात्री दिली की तुझा निर्णय चुकला तर आम्ही तुमच्या तुझ्या बरोबर निश्चित असणार आहे पण हा निर्णय घेतलाच तर हे धोके मात्र याच्यामध्ये आहेत आणि मग निर्णय माझ्यावर सोपवला याच्यामुळे झालं असं की सगळं जे काही मी करत होते ते मी माझ्या चॉईसनी करत असल्यामुळे माझं पूर्ण हंड्रेड पर्सेंट लक्ष तिथे होतं hmm. त्यामुळे मला वेगळा वेळ त्याच्यासाठी नाही काढायला लागला साहसी खेळ हेही मला आवडत होतं आणि मी दहावीमध्ये मला त्र्याण्णव टक्के मार्क मिळून सुद्धा माझ्या चॉईसने मी आर्ट्सला गेलेले होते मला ते आवडत होतं म्हणून त्यामुळे तिथेही मला माझ्या आवडीचंच सगळं होतं बरोबर त्याच्यामुळे हे सगळं खूपच मी म्हणेन की खूप छानपणे हे सगळं बॅलन्स झालं कारण मी माझ्या नावडीचं किंवा माझ्यावर कोणीतरी लादलेलं ला, असं काहीच करत नव्हते असं झालं आता तर तुझा हा आर्ट्सचा सगळा बॅकग्राऊंड सगळी तुझी पार्श्वभूमी मी आणि तू आय टीमध्ये मध्ये काय बरं काम करतेस ते जरा सांगा मला माझे जे काही स्किलसेट्स आहेत म्हणजे माझी भाषा आणि माझं लेखन ह्याला उपयोगी असणारे आणि मला आर्थिक स्वातंत्र्य देणारं काय क्षेत्र असू शकतं ह्याचा ज्या वेळेला शोध घेत होते त्यावेळेला मला कळलं की सॉफ्टवेअर इंडस्ट्री त्यावेळेला नव्याने भारतामध्ये जम बसवत होती जोर धरत होती आणि टेक्निकल रायटिंग असं एक क्षेत्र नव्याने त्यावेळेला येत होतं तर टेक्निकल रायटर म्हणजे काय असतं तर अगदी सोप्या भाषेमध्ये सांगायचं तर आपण सगळेच जणं जी सॉफ्टवेअर्स वापरतो से आपण सगळेजणं एम एस वर्ड मायक्रोसॉफ्ट वर्ड वापरतो तर त्या वर्ड कसं वापरायचं हे शिकवणारी जी हेल्प असते ते हेल्प जे लिहितात ते टेक्निकल रायटर्स असतात ओके okay. तर अशा प्रकारचं हे क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये मला माझी भाषाही वापरता येते माझं इमॅजिनेशनही वापरता येतं की किती सोप्या पद्धतीने मी त्यांना कॉन्सेप्ट एक्सप्लेन करीन आणि माझा मला लिहिता येत हे एका बोजने चालू असताना आता आपण आपल्या वर्ण विषयाकडे येऊया आता आपण आपल्या गोबीच्या मोहिमेकडे येऊया की ह्या मोहिमेची माहिती तुला पहिल्यांदा कशी मिळाली काय झालं गोबीची ही जी मोहीम आहे काही त्याच्याबद्दलच्या अगदी थोडक्यात क्विक फॅक्ट सांगते की गोबीचं हे जे वाळवंट आहे हे मंगोलिया आणि चीन या दोन देशांमध्ये विभागलेलं आहे आणि ही जी सगळी मोहीम होती मागच्या वर्षी झालेली ती मंगोलिया या देशामधल्या दक्षिण भागामध्ये दे पसरलेलं गोबीचं वाळवंट पायी चालत पार करणं असा या मोहिमेचा कॉन्सेप्ट होता आणि ह्याची माहिती मला एका पोर्टलवरून कळली hmm. त्या पोर्टलचं नाव होतं ग्लोब ट्रूपर आणि ती माहिती कळल्यानंतर मी त्याला अप्लाय केलं आणि त्याची सिलेक्शन प्रोसेस झाली आणि त्याच्यानंतर माझं सिलेक्शन त्याच्यामध्ये झालं आणि अशा सिलेक्शन प्रोसेस होती सिलेक्शन प्रोसेसमध्ये तुम्ही आधी काय केलेलं आहे तुम्हाला ॲडव्हेंचर स्पोर्ट्समधला मुळात आउटडोअरमध्ये राहण्याचा अनुभव किती आहे तुम्ही आउटडोअरमध्ये किती कम्फर्टेबल असता कारण हे खूप महत्त्वाचं होतं ज्या वेळेला तुम्ही अशा प्रकारच्या मोहिमांमध्ये जाता त्यावेळेला तुम्ही कुठल्याही सोयीची अर्थातच अपेक्षा करू शकत नाही त्यातनं ही मोहीम अशी होती की हा जगातला पहिलाच प्रयत्न होता हे वाळवंट एक्सप्लोअर करण्याचा त्याच्यामुळे इतर जे समिट्स असतात ट्रेक्स असतात ज्याचे ज्याचे रस्ते फ्रिक्वेंटेड असतात ज्याच्यामधून अनेक लोकांनी आधी केलेलं असतं त्यावेळेला त्यातले धोके काय आहेत हे सगळं माहिती असतं तर ह्याच्यामध्ये सरप्राईजेस भरपूर होती हा सगळा भाग होता त्यामुळे फिजिकल फिटनेस आणि ह्या सगळ्याची तयारी कम्फर्ट हे सगळं त्यांनी बघितलं होतं तर हे जे वाळवंट आहे हे जगातलं पाचवं फिफ्थ लार्जेस्ट इन द वर्ल्ड आणि आशिया खंडातलं सर्वात मोठं असं वाळवंट आहे आणि याला कोल्ड डेझर्ट असं म्हणतात म्हणजे हे थंड वाळवंट आहे तर थंड वाळवंट याचा अर्थ असा की तिथे विंटरसुद्धा तितकाच तीव्र असतो आणि उन्हाळासुद्धा तितकाच तितका स्ति, स्ति, तीव्र असतो आमची ही सगळी मोहीम जी होती ती उन्हाळ्यामध्ये आम्ही केलेली होती मे ते जुलै असा भाग होता आणि आम्हाला प्लॅन जे के जो केलेला होता तो साठ दिवसांचा होता पण मोहिमेच्या पुढे अनेक गोष्टी आमच्याकरता इतक्या फेवरेबल घडल्या की ज्याच्यामुळे आम्ही जवळजवळ एक आठवडा आधी ती मोहीम संपू शकू टोटल सोळाशे छत्तीस किलोमीटरचं अंतर आहे सोळाशे छत्तीस किलोमीटर असं मी जेव्हा म्हणते त्यावेळेला ते एका सरळ रेषेमधलं अंतर मी सांगते स्ट्रेट लाईन डिस्टन्स म्हणजे माझा आज मी आत्ता संध्याकाळी ज्या ठिकाणी कॅम्प केला आहे ते अंतर म्हणजे ते ठिकाण जर आपण अक्षांश रेखांशाचे नोंदवले आणि दुसऱ्या दिवशीचे आणि अशा आमच्या एक्कावन्न कॅम्प मध्ये जर एक सरळ रे जेवढं अंतर होईल तेवढं सोळाशे छत्तीस किलोमीटर प्रत्यक्ष प्रत्यक्ष चाललो असू आम्ही ह्याच्यापेक्षा एक शंभर दीडशे किलोमीटर सहज जास्त चाललो असू कारण चालताना आपण एका सरळ रेषेत अर्थातच चालत नाही त्यामुळे ते जास्त असतो दहा देशांमधले एकूण तेरा ट्रेकर्स याच्यामध्ये सहभागी झालेले होते आणि भारतामधून आम्ही दोघी जणी होतो आणि पूर्ण आम्ही सात जणांनी ते पूर्ण केलं आणि सहा जणांना वेगवेगळ्या कारणामुळे मध्ये मध्येच मोहीम सोडून जायला जायला लागलं हे जे एक मोहीम सोडून जाण्याची कारणं मोस्टली इंजुरी हेच होतं म्हणजे एकतर इतकं हार्श वेदर होतं की दिवसा साधारणपणे आम्हाला हायेस्ट टेम्परेचर जे जा लागलेलं होतं ते एकोणपन्नास डिग्रीचं टेम्परेचर लागलं होतं आणि हेच टेम्परेचर रात्री एकदम ड्रॉप होतं आणि ते सहा सात डिग्रीजपर्यंत रात्री जातं त्याच्यामुळे तुम्हाला एकाच दिवसामध्ये खूप एक्स्ट्रीम टेम्परेचर अनुभवायला मिळतं आणि तुमच्या शरीरावर हे सगळं खूप हार्श असतं हे साधारण अशा प्रकारचं ट्रेन सगळं आम्हाला एक सतराशे किलोमीटरवर फक्त एवढंच आम्हाला दिसत होतं दुसरं काही दिसत नव्हतं हे सगळं सांगण्याच्या आधी एक थोडासा तयारीचा भाग सांगते की आम्हाला हे सगळं सिलेक्शन झालं त्यावेळेला आम्हाला ह्या सगळ्या एक्सपिटिशनसाठी तयारीसुद्धा करायची होती फिजिकल तयारी होती मेंटल तयारी होती आ, फिजिकल फिटनेसची ज्या जी तयारी होती त्याच्यामध्ये आम्हाला एक खूप गमतीशीर असा एक्सरसाइज आम्हाला सांगितलेला होता आ, तो म्हणजे टायर ड्रॅगिंग ती तीन टायर्स एकमेकांना लावायची आणि त्याची जी दोरी आहे इथे दिसतं आहे तुम्हाला ती एकदर खांद्यावर घ्यायची किंवा त्याचं लूप कमरेला बांधायचं आणि ती टार रोडवरून ती टायर्स खेचत चालायचं ह्या फोटोमध्ये दिसत आहे तसं मी ती दोन टायर्स घेतलेली आहेत आणि मग तीन टायर्स चार टायर्स अशी टायर्सची एक ट्रेन तयार व्हायची तर ता ती ट्रेन तयार ता व्हायला नको म्हणून मग मी त्या टायर्समध्ये विटा घालायची म्हणजे त्याचा रेझिस्टन्स वाढवण्यासाठी आणि मग ती टायर्स ड्रॅग करायची ओढायची आणि हे जे सगळं करायचं असतं हे तुम्हाला डर ट्रॅकवर म्हणजे वाळूवर नाही करायचं आहे तुम्हाला रस्त्यावर टार रोडवर करायचं आहे कारण रस्त्यावर ही टायर ओढणं हे सर्वात अवघड असतं कारण त्याचा तो रेजिस्टन्स असतो तो अशा प्रकारचा एक गमतीशीर एक्सरसाइज आम्हाला सांगितलेला होता हा जो सगळ्यात तयारीचा काळ होता ना तो सगळा तयारीचा काळ सुद्धा मी खूप मनापासून एन्जॉय केला आणि मला वाटतं हा मी तो काळ खूप एन्जॉय केल्यामुळे मला त्याचा मोहिमेमध्ये खूप जास्त उपयोग झाला कारण एकतर मनामध्ये तो जो एक तुमच्या पॉझिटिव्ह ॲटिट्यूड तयार झालेला असतो आणि तुम्ही तशाच एका सकारात्मक दृष्टिकोनामधून इतक्या अवघड टास्कला सामोरं जाता त्यावेळेला मग तुम्हाला खूप जास्त आत्मविश्वास आलेला असतो मंगोलियाची राजधानी आहे उलानबटोर Hmm. त्या उलानबटोर राजधानीमध्ये आम्ही जणं पहिल्यांदा भेटलो होतो याच्या आधी आम्ही एकमेकांना बघितलेलं नव्हतं त्यामुळे hmm. मोहिमेमधला हा एक नवीन भाग होता आणि मग आम तीन चार दिवस साधारणपणे ओळख करून घेण्यामध्ये गेले राहिलो एकत्र एक आणि मग आमची मोहीम ज्या ठिकाणापासून सुरू होणार होती खौद नावाचं ठिकाण होतं त्या ठिकाणी आम्ही गेलो आणि तिथून सुरुवात झाली मोहिमेत आम्ही जण होतो आणि त्याच्याच बरोबर बारा उंट पण होते मोहिमेमध्ये आणि हे जे उंट होते हे उंटाचा तुम्हाला फोटो दिसत असेल तर याच्यामध्ये दोन हम्प्स आहेत त्याला बॅक्टेरियन कॅमल्स म्हणतात म्हणजे आपल्याकडे लडाखमध्ये सुद्धा अशाच प्रकारचे बॅक्टेरियन कॅमल्स असतात तर हे बारा सुद्धा आमचे मोहिमेतले साथीदार होते आणि खूप मोठा रोल त्यांना मोहिमेमध्ये होता कारण आमचं सामान त्यांच्या ते, ते वाहणार होते त्यामुळे असं होतं साधारणपणे की एका माणसाला एक उंट आणि उंटांबरोबर चालण्याचा सराव कोणीही केलेला नव्हता त्यामुळे हा मोठा सरप्राईज एलिमेंट होता की सगळ्यांनी खूप तयारी विहारी करून आलेले आहेत सगळेजणं फिजिकली वगैरे पण उंटाला धरून चालायचं चाला चा कसं कारण उंट वाळवंट हे त्याचची टेरिटरी आहे आणि तुम्ही त्याच्या टेरिटरीमध्ये जाऊन त्यालाच ओढून जा चालताय हे फारच विचित्र <laughs> कॉन्ट्रॅडिक्शन होतं पण ते खूप फास्ट चालतात उंट वाळवंटामध्ये आणि <laughs> तुम्ही त्याच्याबरोबर तो स्पीड घेऊन चालणं हे इतकं उघड असतं म्हणजे तुम्हाला धावायला लागतं त्याच्या स्पीडनी चालायचं म्हणजे आणि मग आम्हाला पहिल्या दोन दिवसातच लक्षात आलं की जर का आपण रोज असंच करायचं म्हटलं एकेकाने एकेकाला उंटाला धरून चालायचं चा, तर आम्हाला रोज एक मॅरेथॉन धावायला लागली असते म्हणजे बेचाळीस किलोमीटर रोज प्रत्येकाला धावायला लागलं असतं आणि हे अशक्य नव्हतं पण आम्ही ट्रेनिंग नव्हतं केलं याच्यासाठी आम्ही ट्रेकिंगसाठी ट्रेनिंग केलेलं होतं मग आम्ही याच्यावर एक आयडिया काढली की आम्ही तीन चार उंटं एकमेकांना दोरीने बांधायचो आणि अशा बारा उंटांच्या आमच्याकडे साधारण तीन किंवा चार ट्रेन्स व्हायच्या साखळ्या व्हायच्या आणि मग एक एक जण ती एक एक ट्रेन धरून चालायचं चा। म्हणजे एक एक जण तीन तीन उंटाला घेऊन <laughs> चालायचा <है> <laughs> तर मग एके दिवशी एकोणीसाव्या दिवशी मोहिमेच्या माझ्याकडे तीन उंटं होते आणि मी उजव्या हातामध्ये त्या तीन उंटांना धरून चाललेली होते आणि माझ्या डाव्या बाजूला आमच्या मोहिमेचा लिडर होता रिपली डेवन पोर्ट त्याचं नाव डेन्मार्क जातो चा त्याच्याकडे चा चार उंट होते आणि तो त्या चार उंटांना घेऊन चालत होता आणि त्याचा जो सर्वात शेवटचा उंट होता त्याची दोरी सुटली आणि मागून येणारे जे लोक होते ते ओरडून ओरडून सांगत होते की तो उंट सुटलेला आहे आणि तो पळत सुटला आहे त्याला पाहिजे त्या दिशेला <laughs> आता हे सगळं आहे हे आमच्यासाठी नवीन नव्हतं कारण एकोणीसावा दिवस होता उंट रोज दोरी सोडून पळायचे त्यांना हव्या त्या दिशेला मग आम्ही त्यांच्या मागे धावायचं त्यांना घेऊन यायचं परत त्यांना बांधायचं हे सगळं नॉर्मल होतं रुटीन <laughs> त्यामुळे कोणालाच त्याचं काहीच वाटलं नाही की उंट पळतोय तर त्यांनी रिपलीनी अगदी स्वाभाविकपणे त्याचे उरलेले जे तीन उंट होते ते माझ्या हातामध्ये दिले त्याची दोरी आणि तो धावला चौथ्या उंटाच्या मागे तर त्यावेळेला माझ्याकडे सहा उंटं होते म्हणजे माझ्या हां असे सहा उंट होते माझ्याकडे आणि मी एकदम बिंदासपणे तिथे उभी होते कारण मला सवय झालेली होती उंटांची असं मला <laughs> वाटत होतं की उंटांची मला सवय झालेली आहे तर मी तिथे उभी असताना एकदम अचानकपणे कुठल्या तरी एका उंटाने मला लाथ मारली आणि ती अशी पायावर इतकी जोरदार लाथ मारली मला काही कळ मे मी सांगते त्याच्या एक वन टेन्थ सेकंदामध्ये हे सगळं झालेलं होतं लात मारली आणि माझ्या डोळ्यापुढे पूर्ण अंधारी आली आणि मी जशी जमिनीपासून उडले दोन अडीच फूट परत पडले जमिनीवर बाउंस झाले बॉलसारखे आणि पडले डाव्या खांद्यावर माझ्या तर त्यावेळेला माया पडताना एकच विचार मनात आला की इतकी जोरदार लाथ बसलेली आपल्याला काहीतरी नक्की तुटलं असणार आहे आणि आता आपली मोहीम संपली आता आपल्याला परत जायला लागणार ला आहे काही खरं नाही आहे आपलं हा सगळा विचार मनात आला मग दहा पंधरा मिनटांनी जेव्हा जरा शुद्धीवर आले पाणी हे सगळं झालं मग पाय हलवून बघितला तर सगळं ठीकठाक होतं सगळं हालत होतं जॉईंट्स विंड सगळं बरोबर होतं आणि भरपूर लागलेलं ला मात्र होतं खर्चटलं होतं आणि खूप लागलेलं होतं आणि ते काळं निळं झालं हे सगळं मला कळलं होतं मी उठले पाय खूप दुखत होता लंगडत चालले त्या दिवशी मग आम्ही तो दिवस जरा लवकर संपवला मला विश्रांती मिळावी म्हणून त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा मी उठले त्यावेळेला मला लक्षात आलं की आपला पाय ठीक होणार आहे तीन चार दिवसामध्ये आपला खांदाच खूप जास्त दुखावला आहे कारण मी डाव्या खांद्यावर पडलेले होते त्यावेळेला आणि तो इतका जास्त दुखत होता की मला त्याची पोझिशनच सापडे ना आम्ही की कसा ठेवू कारण आम्ही जरी उंटावर सामान लादत असलो तरी आमची रोजची जी सॅक होती ती आमच्याच पाठीवर होती तीच एक पाच सहा किलोची तरी असायची पाणी आणि इतर गोष्टी जर असतील तर आणि मग मला म्हणजे अर्थात ही गोष्ट मला मोहीम संपल्यावर कळली की त्यावेळेला माझा खांदा निखळला होता तो डावा आणि मग तो सगळा मोहीमभर तो मी तसाच घेऊन चालले तो बरा आणि लकीली त्या मोहिमेमध्येच तो बसलासुद्धा स्वतःचा स्वतःच बर हो आणि तो बरा झाला पण अर्थात मला मी पुण्यात परत आल्यावरही तो दुखतच होता तेव्हा जेव्हा मी डॉक्टरांकडे गेले तेव्हा त्यांनी मला सांगितलं की तुझा खांदा निखळलेला होता पण तो बसलेला पण आहे <laughs> त्यामुळे आता काही काळजीचं कारण नाही पण ते पूर्ण आ, मॅम तो आयुष्यात शिकलेला मी धडा होते की मला तेव्हा लक्षात आलं की पेन हे जे आपण म्हणतो ना वेदनेचा जो आपण बाऊ करतो तो बाऊ करण्याची काहीही गरज नसते हे माझ्या लक्षात आलं कारण ते इथे असतं मेंटल असतं ते सगळं फिजिकल नसतं आणि आपली बॉडी शरीर आपलं हे इत एवढी जबरदस्त क्षमता त्याच्यामध्ये आहे दोन्हीची वेदनेचे वेगवेगळे स्रोत सुद्धा आहेत शरीरामध्ये त्यामुळे कुठूनही वेदना निर्माण होऊ शकते पण हिलिंगची सुद्धा इतकी जबरदस्त कपॅसिटी आपल्याकडे आहे की ती जर ज्या वेळेला आपण टॅप करतो त्यावेळेला मग आपण थ्रू होऊन जातो सुरुवातीला मोहिमेमध्ये असं व्हायचं की मला भूकच कंट्रोल व्हायची नाही अजिबात आणि असं व्हायचं की मी सकाळी आठ वाजल्यापासून आमचा दिवस सुरू होतोय आणि आम्ही दुपारी चार वाजले पाच वाजले चालतोच आहे चालतोच आहे आणि आम्हाला अजून लंचच नाही मिळत आहे ह्याचं कारण असं व्हायचं की एकतर खूप मोठा दिवस असायचा पहाटे पाच वाजता तिथे सूर्योदय व्हायचा तो रात्री जवळजवळ साडे नऊ वाजेपर्यंत सूर्य तसाच प्रखर असायचा त्यामुळे एवढा मोठा दिवस असायचा आमच्याबरोबर एक रशियन मिलिटरी व्हेहीकल होतं आणि या व्हेहीकलमध्ये आमचा सगळा साठ दिवसांचा सा शिधा होता फूड आणि पाण्याचे मोठे मोठे बॅरल्स भरलेले असं सगळं होतं आणि त्या व्हॅनमध्ये आमची एक कुक असायची यंका नावाची कझाक गृहिणी होती ती ती असायची तर असं ठरलेलं असायचं की आम्ही ज्या वेळेला आमचा आदल्या दिवशीचा कॅम्प सोडू आठ वाजता त्यावेळेला हे सगळेजणं आमचा लंच बनवणार आणि मग आम्हाला कुठेतरी दुपारी लंचच्या वेळेपर्यंत गाठणार असा आमचा सुरुवातीचा प्लॅन होता काही दिवसांचा पण हे अजिबात कधी झालं नाही म्हणजे हे सगळं खूप आयडियल होतं पण हे होऊ शकलं नाही कारण वाळवंटात एक तर दिशा ओळखणं हे इतकं अवघड होऊन बसतं आम्हाला एवढंच माहिती होतं की आम्ही पश्चिमेकडून सुरुवात करून पूर्व टोकाला जाणार आहे वाळवंटाच्या पण मी ह्या पूर्वेला चालली आहे माझी ही पूर्व आहे ह्या एका डिग्रीमध्ये मी चालली आहे आणि माझ्या शेजारीची जी व्यक्ती आहे ती माझ्यापेक्षा एक हार्डली एक डिग्री अँगल बदलून चालली आहे पण ती सुव्यक्तीसुद्धा पूर्वेलाच चालली आहे पण ज्या वेळेला तुम्ही एक चाळीस किलोमीटरचं अंतर जाता त्यावेळेला तुम्ही दोघंही जरी पूर्वेलाच गेलेला असलात तरी तुम्ही चाळीस किलोमीटर लांब असता एकमेकांपासून आणि खूप वेळेला त्यामुळे असं व्हायचं की व्हॅन आम्हाला लोकेटच नाही करू शकायची त्या सगळ्या वाळवंटामध्ये आणि लंच टाईम होईपर्यंत ज्या वेळेला व्हॅन लोकेट नाही करत त्यावेळेला आमच्यापुढे इलाज नसायचा दुसरा पण चालत राहायचं चा। त्यामुळे आम्ही पाच साडेपाच वाज वाजेपर्यंत चालायचो आणि मग कॅम्प करून टाकायचो ज्या वेळेला आमचे ते सगळे टेंट्स वगैरे दिसायचे हिरवे गडद रंगाचे आणि उंट वगैरे त्यावेळेला मग व्हॅन आम्हाला लोकेट करू शकायची पण तेव्हा मी आयडिया काढलेली होती परत एक आ, मनाच्या मनाला माझ्या पटवण्याची ट्रिक काहीतरी फसवण्याची तर मी असं करायचे की मी माझ्या घरापासनं पुण्याच्या माझं आवडीचं जे हॉटेल आहे ते मी इमॅजिन करायचे आणि त्याचा रस्ता डोळ्यासमोर आणायचे सगळा आणि मग मी व्हाय मनाला सांगायचे की आज तुला वैशालीमध्ये दुपारचं लंच करायचं आहे तर त्यामुळे मी घरापासून वैशालीपर्यंतचा सगळा रस्ता मनातल्या मनात चालायचे आणि तोवर सुद्धाच लंच म्हणजे व्हॅन दिसलीच नाही आम्हाला तर मग मी मनाला सांगायचं की फारच वेटिंग आहे वैशालीमध्ये आज त्यामुळे आपण इथे नको जायला मग मी दुसरं कुठलं तरी हॉटेल काढायचे आणि मग तो रस्ता डोळ्यासमोर आणायचे आणि मग तिकडे जायचे मग मला वाटलं की अरे हे मस्त आहे म्हणजे सोपं आहे हे एकदम आपण असं रोज काही ना काहीतरी काढून आपण पुण्यातल्या सगळ्या हॉटेल्समध्ये हो जाऊन जेऊ शकतो असं मला वाटलं त्यामुळे मी व्हर्च्युअली बावन्न दिवस तसंच करत होते मग ह्या सगळ्या ह्याच्यातनं मला हे खूप जास्त प्रकर्षाने जाणवलं की फार सोपं असतं तुम्ही फक्त शिकलं पाहिजे की हे एवढं सगळं आहे अवघड पण मग मी काय सांगू स्वतःलाच आणि ह्याच्यामधनं मी कशी बाहेर येऊ सुरुवातीला मी म्हटलं मा की भूक कंट्रोल व्हायची नाही तर तेव्हा मला मग फार फ्रस्ट्रेशन यायचं तर आमच्या मोहिमेमध्ये खूप सिनियर पीटर साईम नावाचा स्कॉटलंडचा आर्मी म मॅन होता आमच्या मोहिमेतला ओल्डेस्ट मेंबर फिफ्टी टू इयर्स तर त्यांनी मला सांगितलं ते माझी सगळी अस्वस्थता बघून त्यांनी सांगितलं की स्वतः आपला जो ब्रेन आहे तो खूप कॉम्प्लेक्स आहे आणि तू त्याला शक्यतो सगळ्या गोष्टी सोप्या करून सांगत जा तू स्वतः त्याला कॉम्प्लेक्सिटी अजून वाढवू नकोस म्हणजे तू जर त्याला मल्टिपल इन्स्ट्रक्शन्स दिल्यास सूचना दिल्यास तर त्याचा अजून गोंधळ उडणार आहे त्यामुळे तू असं म्हणूच नकोस की मी आठला सुरुवात करणार मग अमुक वाजता ब्रेकफास्ट करणार मग असं करणार मग लंच करणार हे काही सांगू नकोस तू फक्त तुझ्या मनाला एकच गोष्ट सांग वॉक ईस्ट एवढंच दोनच शब्द सांग असं त्यांनी मला सांगितलं की पूर्वेकडे चाल मग किती दिवस चाल किती वाजेपर्यंत चाल काय झालं की थांब वगैरे हे असं काहीही सांगू नकोस तुझ्या मनाला आणि मग माझ्या लक्षात आलं की हे खूप सोपं आहे कारण ज्या वेळेला असं मी मनाला ट्रेन करायला सुरुवात केली त्यावेळेला मग मला वाटेत मिळालेल्या ज्या चांगल्या गोष्टी होत्या त्या फारच आनंद द्यायला लागल्या ला 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 त्या सगळ्या मला बोनस सारख्या वाटायला लागल्या त्यामुळे सगळं सोपं होत गेलं म्हणजे त्याच्यानंतर हा फोटो जो आहे हा माझ्या पायांचा छत्तीसाव्या दिवसांचा दि, दिवशीचा फोटो आहे ते ब्लिस्टर्स पायांना येत होते आमच्या ह्याच्यातली अँड्रिया म्हणून यू एसची जी मुलगी होती तिला या एका कारणाने मोहीम सोडून जायला लागलं तिच्या ब्लिस्टरचं ते गँग्रिन व्हायला लागलं त्याच्यामुळे तिला लगेचच इव्हॅक्युएट ला लगे करायला लागलं होतं हे अशा पद्धतीची आम्ही उंटांची ट्रेन करून चालायचो आमच्या सगळ्यांचीच टोनेल्स गेलेली होती सगळी पायाची नखं शूज सगळ्यांच्याच शूजची अशी अवस्था झाली होती पण आणि सगळ्यांकडे स्पेअर शूज होते पण कोणाचंही डेअरिंग नव्हतं दुसरे शूजची पेअर वापरण्याचं कारण परत ते ब्लिस्टरची सायकल हे सगळं सहन करण्यापेक्षा आपण जे आहेत तसेच तुटलेले शूज घालून चाला हे जे पांढरे तंबू दिसत आहेत ते तिथल्या वाळवंटामध्ये राहणाऱ्या भटक्या लोकांची घरं आहेत ही आणि अशी भटकी लोकं आम्हाला वाळवंटामध्ये साधारणपणे एक दहा बारा दिवसांनी एखादं असं घर दिसायचं म्हणजे तीन चारशे किलोमीटर शेजारी असं त्यांचं असा त्यांचा शेजार असतो साधारणपणे तीन चारशे किलोमीटरचा आणि अशी मिडल ऑफ नो वेअर अशी वाळवंटामध्ये हे असं एखादंच कुटुंब राहत असतं आणि एक कुटुंब आणि भरपूर शेळ्या मेंढ्या घोडे आणि उंट असं घेऊन ते कुटुंब राहत असतं या सगळ्यांचं आपल्याला इमोशनल कोशंट इंटेलिजन्स क्वशन आय क्यू माहिती आहे पण यांचा हॅपीनेस क्वशन खूप हाय असतो या सगळ्या लोकांचा हे आमचं रेग्युलर फूड होतं रोजचं नूडल्स पास्ता अशा प्रकारचं हे जे दिसतं हे उंटाच्या पाठीवर आम्ही सोलर पॅनल्स ठेवायचो तिथे सोलर एनर्जीला काही कमतरता नसल्यामुळे त्याच्या त्याची जी पावर मिळायची त्याच्यावरून आम्ही आमचे काही डिवायसेस चार्ज करू शकायचो हे जे दिसतं या स्ट्रक्चरला ओवू असं म्हणतात आणि हा आमचा फिनिश पॉइंट होता एक्सपिडिशनचा आम्ही तिघी मुली होतो फिनिशर्समध्ये ही सर्वात उंच दिसते तिचं नाव लॉरेन ती ऑस्ट्रेलियाची आहे त्याच्यानंतर सिममधली सिंगापूरची आणि मी आणि आमची सात जणांची टीम फिनिशर्स फॅन्टॅस्टिक दोन प्रश्न you. दोन प्रश्न पहिला प्रश्न हे सगळं कशासाठी <laughs> <laughs> um, तसं म्हटलं तर निरर्थक म्हणजे काय आहे असं पण मला असं वाटतं की हा सगळं जे असतं की ज्या वेळेला मला माझे आई माझी माझे मा, वडील आई भाऊ बहीण मित्र नातेवाईक शिक्षक हे सगळ्या सगळ्यांच्यापासून कट ऑफ केलं तर मी कोण आहे असं जर मला उत्तर द्यायचं असेल तर कोण आहे तर मला ह्याच्यामध्ये ते उत्तर सापडतं म्हणून मी हे करते कारण खूप वेळेला असं होतं की आपली जी आयडेंटिटी असते ती सगळी आपल्या आजूबाजूच्या लोकांनी बनवलेली असते किंवा त्याच्यामुळे आपल्याला काहीतरी अर्थ मिळालेला असतो आणि ते जे ऋण आहे ते अमूल्यच आहे पण हे सगळं जेव्हा मी कट ऑफ करीन आणि एकटी मी राहीन तेव्हा मी कोण असेन तर हे मला उत्तर मिळतं की हे मी आहे म्हणून हे आहे क्या बात एकीकडे आपण एक, एक छोटासा माणूस आणि दुसरीकडे विराट निसर्ग याच्यातील सागर हे नातं तुला कसं गवसलं आत्तापर्यंत असं खूप वाचलं होतं आणि ऐकलं होतं की ज्या वेळेला तुम्ही असा अथांग कुठल्या तरी समुद्रापुढे असेल किंवा डोंगरापुढे अशा उभे राहता एकटेच असता तेव्हा तुम्हाला स्वतःच्या यकश्चितपणाची जाणीव होते असं म्हणतात पण मला या सगळ्या वाळवंटाच्या मोहिमेमध्ये मुळातच स्वतःच्या एक्झिस्टन्सचीच जाणीव पहिल्यांदा झाली म्हणजे यक्कितपणा हा खूप पुढचा झाला पण मुळात मी आहे हेच मला पहिल्यांदा कळलं त्यामुळे माझी मी आहे हे कळणं हाच मला त्या घागर ते सागरमध्ये काय गवसलं याचं उत्तर असेल ब्रिलियंट ब्रिलियंट uh, मला असं वाटतं की बुद्धी आणि शक्ती म्हणजे वे कशाला वेदना म्हणायचं कशाला कष्ट म्हणायचे हे आपल्याला कळतच नाही अशी बोलल्यावरती त्यामुळं मला असं वाटतं की हा जो सगळा प्रवास तिने तो सांगितला आणि त्याच्यामध्ये दुसरी एक महत्त्वाची गोष्ट सगळ्यांनी लक्षात घेऊया की तिची भाषा आणि वाणी किती शुद्ध आणि स्पष्ट आहे बघा म्हणजे आज मला तिला ऐकताना आणि हे फोटोग्राफ्स पाहताना असं वाटत होतं की तिचं ऐकणं हे पहिलं होतं आणि फोटोग्राफ्स ऐकण्याला मदत करत होते इतकं तिचं सांगणं प्रभावी होतं ऑल द बेस्ट ह्याच्याशिवाय आम्ही काय म्हणू शकणार